नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज देखील आपण गणूबाबांची गोष्ट अध्याय दुसरा हा व्हिडिओ पाहणार आहोत। आज माझा चिनू जेवतच नव्हता, तो मागेच लागला। म्हणाला, आई काल तू म्हणाली बंकटलाल हे गणूबाबांचे पाय धरणार, तितक्यात गायब झाले। मग पुढं काय झालं? मग मी चिनू ह्याला म्हटलं, तुला गोष्टीतील सारं लक्षात राहतं, मग हे का लक्षात राहत नाही की गणूबाबांनी हे देखील सांगितलंय की जेवताना सगळं संपवून टाकावं? जर तू जेवण संपवलं तर मी तुला गणूबाबांची पुढची गोष्ट सांगेल। तेव्हा चिनू पटकन जेवायला बसला। मी त्याला पुढील गोष्ट सांगू लागली। गणूबाबा हे बंकटलाल यांना सोडून निघून गेले, त्यामुळे बंकटलाल यांना खूप उदास वाटू लागलं। ते सारखे गणूबाबा आता परत कधी येतील याची वाट पाहू लागले। बंकटलाल यांचा उदास चेहरा पाहून त्यांचे बाबा म्हणाले, का रे बंकटा, तुला काही दुखत आहे का? तू इतका दुःखी आहेस? तेव्हा बंकटलाल वडिलांना म्हणाले, काही नाही बाबा, आणि त्यांच्या शेजारी राहणारे रामजी काका यांना जाऊन गणूबाबा यांच्याबद्दल सांगितलं। तेव्हा रामजी काका म्हणाले, अरे गणूबाबा तर एक जादूगर आहेत, त्यांना बाप्पांनी आपल्यासाठीच पाठवलं असणार। तुला जर परत कधी ते दिसले तर मलाही त्यांना पाहण्यास घेऊन चल। मग रामजी काका यांनी गणूबाबांबद्दल असे सांगितल्यावर बंकट्याला आणखीनच गणूबाबांना भेटण्याची इच्छा झाली। ते सगळीकडे बाबांचा शोध घेऊ लागले आणि मग 4 दिवसानंतर शंभू महादेव यांच्या मंदिरात भजन म्हणण्यासाठी गोविंद महाराज आले। त्यांचे भजन ऐकण्यासाठी बंकटलाल मंदिरात जायला निघाले। रस्त्यात त्यांना पितांबर शिंपी भेटला। पितांबर ह्याला पण भजन ऐकायचे होते, मग तो देखील बंकटलालसोबत शंभू महादेव यांच्या मंदिरात भजन ऐकण्यास निघाला। रस्त्यात बंकटलाल हा पितांबऱ्यास गणूबाबा यांच्याबद्दल सांगत गेला आणि मग अचानक दोन्ही जेव्हा मंदिराजवळ आले तेव्हा बंकटलाल ह्याचे लक्ष मंदिराच्या मागील बाजूस बसलेल्या गणूबाबा यांच्याकडे गेले। त्यांना पाहताच बंकटलाल याला खूप आनंद झाला। ते कीर्तन विसरून पितांबरांना सोबत घेऊन गणूबाबा यांच्याकडे गेले व त्यांना हात जोडून नमस्कार केला आणि बाबांना विचारले की बाबा काही आणू का खायला? तेव्हा गणूबाबा म्हणाले, तुला वाटत असेल तर जा त्या म्हातारीच्या झोपडीतून मला झुणका भाकरी घेऊन ये। मग बंकटलाल पटकन जाऊन म्हातारीच्या झोपडीतून झुणका भाकर घेऊन आले आणि बाबांना दिली। ते खाताना बाबांनी पितांबर ह्याला त्यांचा तुंबा म्हणजे छोटा भोप्याचा तांब्या देत म्हटलं, पाणी वाहणारा ओढा आहे, तेथून मला पाणी घेऊन ये। तेव्हा पितांबर म्हणाला, बाबा ओढ्याला तर पाणी बिलकुल नाही, वाटल्यास मी दुसरीकडून चांगलं पाणी घेऊन येतो। तेव्हा बाबा म्हणाले, मला दुसरीकडचं पाणी नको, ओढ्याचंच पाणी आण, जा आणि त्या तांब्यात हाताने पाणी भरू नको। मग मी पितांबर ह्याला बंकटने आधीच बाबा जादूगर आहेत असं सांगितलं होतं, म्हणून पितांबर तो तांब्या घेऊन ओढ्यावर गेला आणि पाहिले तर ओढ्यात पाणीच नाही। मग पितांबर याने डोळे मिटून गणूबाबांचं नाव घेऊन तो तांब्या ओढ्याच्या जमिनीला टेकवला। तर काय जादू झाली, जिथे जिथे तो तांब्यात टेकला तिथे खड्डा तयार झाला आणि त्यातून पाणी वर येऊ लागले आणि तो तांब्या स्वच्छ पाण्याने भरला गेला। ती जादू पाहून पितांबर गणूबाबांचे नाव घेत उड्या मारत मारत पाणी घेऊन आले। मग बाबांनी झुणका भाकरी खाल्ल्यावर ते पाणी पिलं आणि बंकटलाला म्हटलं, मला सुपारी दे खायला। मग बंकटलाल यांनी खिशातून सुपारीसोबत पैसे काढले आणि ते पैसे आणि सुपारी बाबांच्या हातावर ठेवली। तेव्हा बाबा म्हणाले, अरे बंकटा, मला या पैशाचा काय उपयोग? मला जर पैसे पाहिजे असते तर माझ्या बाप्पाने मला खूप पैसे दिले असते, पण मला त्याची गरज नाही। हे पैसे तुमच्या लेकांच्याच कामाचे आहेत, नको मला। असं बोलून ते पैसे बंकटलाल ह्याला, हे पैसे तुमच्या लोकांच्या कामाचे आहेत, नको मला हे पैसे, असं बोलून ते पैसे बंकटलाल ह्याला परत केले आणि म्हटलं, जा आता तुम्ही दोघं मंदिरात जाऊन भजन ऐका, मी इथे बसून भजन ऐकतो।
मग मंकटलाल आणि पितांबर दोघे मंदिरात भजन ऐकण्यासाठी गेले. गणूबाबा मंदिराबाहेर बसूनच भजन ऐकू लागले. गोविंद महाराज यांनी भजनाची सुरुवात करून त्यात भगवद्गीतेतील एक श्लोक सांगण्यास सुरुवात केला आणि मंदिराबाहेर बसलेले गणूबाबांनी त्या श्लोकचा अर्थ शेवटी बोलून दाखवला. ते ऐकून गोविंद महाराजांना खूप आश्चर्य वाटले, कारण भगवद्गीतेचा अर्थ खूप कठीण आहे आणि ज्याला त्याचा अर्थ कळाला तो नक्कीच कोणीतरी बाप्पाचा अवतार असेल. म्हणून गोविंद महाराज भजन विसरून मंदिराबाहेर आले आणि गणूबाबांना हात जोडून म्हटलं, बाबा तुम्ही तर शंभू महादेव आहात, तुमची जागा तर मंदिरात आहे, तुम्ही मंदिरात या. तेव्हा गणूबाबा गोविंद महाराजांना म्हणाले, गोविंदा तू आत्ताच भजनात सांगितलं ना बाप्पा सगळीकडे आहे, मग मंदिरात काय आणि बाहेर काय, मी कुठेही असलो तरी बाप्पा माझ्याजवळच आहे, जा मी इथेच बसतो आणि तू मंदिरात जाऊन भजन पूर्ण कर. गोविंद महाराज यांना देखील समजलं की गणूबाबा हे साक्षात महादेव आहेत. त्यांनी मंदिरात जाऊन शेगावच्या लोकांना सांगितलं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, तुमच्या गावात साक्षात बाप्पा आलाय, त्यांना सांभाळा, कुठे जाऊ देऊ नका. ते ऐकून बंकट खूप आनंदी झाला. आता त्याला गणूबाबांना घरी घेऊन जावं असं वाटलं. मग घरी आल्यावर बंकट त्याच्या वडिलांना म्हणाला, गणूबाबांना आपल्या घरी घेऊन या. तेव्हा बंकट त्याचे वडील म्हणाले, तुला जर पुन्हा बाबा भेटले तर तूच त्यांना घरी घेऊन ये. वडिलांची परवानगी देताच बंकट खूप खुश झाला आणि पुन्हा गणूबाबांना शोधू लागला. आणि पुन्हा 4 दिवसांनी संध्याकाळी बंकट याला गणूबाबा माणिक चौकात भेटले. त्यावेळी बाबांच्या अवतीभोवती गाई वासरे जमा झाली होती. त्यांना बाबा म्हणजे कान्हाच परत आले आहे असं वाटलं. गणूबाबांना पाहताच बंकट पुन्हा खुश झाला आणि गणूबाबांना आपल्या घरी घेऊन आला. बंकट यांचे वडील भवानीराम हे देखील गणूबाबांना पाहताच समजले की ह्यावेळी आपल्या घरी शंभू महादेवच आलेत. त्यांनी गणूबाबांना नमस्कार केला आणि त्यांना जेवणाची विनंती केली. मग बाबा तिथे जेवून रात्री राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लोकांनी बाबांना छान आंघोळ घातली. मग त्या दिवशी संध्याकाळी बंकटलाल यांचे काका इच्छाराम यांनी बाबांना 4 लोक जेवतील इतकं जेवण खाण्याची जबरदस्ती केली. शेवटी बाबांनी ते सर्व जेवण एकत्र करून खाल्ले, पण इतकं खाल्ल्याने ते उलटी होऊन पुन्हा बाहेर आलं. तेव्हा बाबांनी सर्वांना असं दाखवलं की कोणालाही जबरदस्ती करू नये, नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतात. मग महाराजांनी सर्वांनी पुन्हा आंघोळ घातली आणि तिथे भजन मंडळी आली. पण बाबा त्यांचेच भजन गण गण गणात बोते हे गुणगुणत बोट्याच्या चिटक्या वाजवत. अशा प्रकारे गणूबाबा आल्याने बंकटलाल यांचे घर भक्तांनी भरून गेले. जणू काही ते मौज करण्यासाठी फुलांचा बगीचाच बनले. असे आहेत माझे गणूबाबा, ज्यांना भक्तांमध्ये राहायला आवडतं. मग चिनू म्हणाला, आपणही बाबांना आपल्या घरी घेऊन येऊ, चल आत्ताच शेगावला. तेव्हा मी त्याला म्हटलं, गणूबाबा यांना हट्टी बाळ आवडत नाहीत, म्हणून तू शहाणा बाळा हो, मग बाबा येतील तुझ्याकडे. आणि मी सांगितल्यावर चिनू बाळा पटकन झोपी गेला. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. तर ही गणूबाबांची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा. आवडली असेल तर लाईक करा. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.